बोगस बियाणे विक्री होत असताना सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा झोपेत. शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या बोगस बियाणे कंपन्यांना अभय कोणाचे. एकीकडे कोरोनाचे थैमान तर दुसरीकडे बोगस बियाणांचा सुळसुळाट. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सद्यस्थितीत मका चारासह इतर पिकांच्या बोगस बियाणांमुळे पेरलं पण उगवलंच नाही अशी सांगोला तालुक्यातील परिस्थिती आहे. तालुक्यातील अनेक भागात शेतशिवारात शेतकऱ्यांनी पेरलेलं मका चारा बियाणे उगवत नसल्याचा प्रकार पुढे येत आहे. तर काही भागात बियाणे उगवली तर काही दिवसात जळून खाक होत आहेत. अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बोगस बियांच्या तक्रारी येत आहेत. बोगस बियाणे विकणाऱ्या दुकाने आणि कंपनीच्या चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे. पेरलं तेच उगवते, इथंपर्यंत सर्व काही ठीक होतं, मात्र पीक हे 2-3 महिन्याचे असतानाही महिन्याच्या आतमध्ये चुकू लागले. नेमका हा प्रकार काय आहे हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आले नाही. बरं, एका शेतकऱ्याच्या बाबतीत नाही तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातली हीच अवस्था. जनावरांना चारा म्हणून मकाचे क्षेत्र वाढले आहे. पीक पेरणीनंतर कणीस येण्याच्या अवस्थेत पिकोय सुकून जळाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार बियाणे कंपनीला संपर्क करण्यात आला, मात्र कुठलीच दाद मिळाली नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी थेट CBS न्यूजशी संपर्क केल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. ग्रामीण भागात बोगस बियाणांची विक्री चालू होती, त्यावेळी शासनाने कारवाई का केली नाही? शासनाच्या कर्मचारी प्रतिनिधींनी बियाणे न उगवलेल्या शेतीवर जाऊन पंचनामे देखील केले नाहीत. विभागनिहाय जिल्हानिहाय किती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बियाणे उगवले नाही याची आकडेवारी शासनाकडे नाही. गाव पातळीवर तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी देखील बियाणे न उगवल्याची आकडेवारी जमा केली नाही. या बोगस बियाणे विक्रीकडे जिल्हा तालुका पातळीवरील कृषी विभागाने दुर्लक्ष केले. शासनाचे गाव पातळीवरील कृषी आणि तलाठी कार्यालय याबाबतीत काहीच हालचाली करत नाहीत. अनेक गावातील कृषी सहाय्यकांना तर गावाचा शिवार माहीत नाही. गावकऱ्यांना कृषी सहाय्यक कोण आहेत हेच माहीत नाही. कृषी सहाय्यक पेरणीच्या दिवसात गावात येत नाहीत. पेरणीच्या दिवसात गाव पातळीवरील शेतकऱ्यांना मदत करणारे प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकारी झोपलेले आहेत. शासनाच्या प्रतिनिधींकडून किंवा गाव पातळीवरील शेती आणि कृषी संदर्भातील असलेले कर्मचारी यांच्याकडून पंचनामे करण्यात आले नाहीत. हे कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत अशी देखील वस्तुस्थिती अनेक गावकऱ्यांनी नोंदवली आहे. कृषी आणि तलाठी कर्मचाऱ्यांची कार्यालये अपवादात्मक वगळता तालुक्याच्या ठिकाणी आहेत. शेतकऱ्यांना काही कागदपत्रांची गरज भासली तर तालुक्याला जाऊन या कर्मचाऱ्यांच्या पायी मुजरा करावा लागतो. या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता नाही. एकीकडे शेतकऱ्यांना कोरोनामुळे फटका बसला होता, त्यात आता या बोगस बियाणांची भर पडली आहे. दुबार पेरणी करून दुप्पट पैसे खर्च होत आहेत. पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढलेली आहेत, आता ते पुन्हा कर्जाच्या खाईत लुटले जाणाऱ्याची मोठी भीती आहे. विशेषतः येणाऱ्या 2-2.5 महिन्यात पुन्हा शेतकऱ्यांना पेरणीला जावं लागणार. तर आता झोपलेल्या प्रशासकीय यंत्रणेनं जाग होऊन कामं केली तर बोगस बियाणे विकणाऱ्या कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करणार नाहीत.